विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला इयत्ता 7 विषय गणित, आपल्याला आज वर्ग आणि वर्गमूळ या घटकांविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे। आता बघा, आपण एखाद्या जर संख्येचा वर्ग काढायचा असेल तर आपण काय करतो, त्या संख्येला त्या संख्येने गुणणे म्हणजे आपण वर्ग काढतो असे म्हणत असतो। आता जर एखाद्या संख्येचा दुसरा घात म्हणजे आपण वर्ग काढणे असं आपण म्हणत असतो। आता उदाहरणार्थ बघूया, 2 चा वर्ग, मग 2 चा वर्ग म्हणजे काय, तर 2 गुणिले 2, तर त्याचं उत्तर आलं 4। ही जी संख्या आहे ती आपण घातांकात स्वरूपात कोणत्या पद्धतीने लिहिली जाते ती बघूया आपण। जर 2 चा वर्ग असेल तर या वर्गामध्ये 2 हा पाया असून दुसरा जो हा जो वरचा 2 आहे त्याला आपण घात असे म्हणत असतो। आता उदाहरणार्थ बघूया, 3 चा वर्ग, मग 3 चा वर्ग म्हणजे काय, तर 3 गुणिले 3, 3 गुणिले 3, तर याचं उत्तर येतं 9, म्हणजे काय, तर 3 चा वर्ग। आता 3 चा वर्ग यामध्ये आपण असं म्हणू शकतो की 3 हा पाया असून 2 हा त्या ठिकाणी घात आहे। हे झालं एखाद्या संख्येचा वर्ग घातांकित स्वरूपाने कसं लिहिलं जातं त्याविषयी आपण या ठिकाणी माहिती घेतलेली आहे। आता बघूया आपण अवयव पद्धतीने वर्गमूळ काढणे। आपल्याला आता 144 या संख्येचं अवयव काढून त्या ठिकाणी वर्गमूळ काढायचं आहे। आता आपल्याला 144 या संख्येचा आपल्याला अवयव काढायचे आहे। आता बघा, 2 गुणिले 72 म्हणजे आता पुन्हा या 72 चे अवयव येते 2 गुणिले 2 गुणिले 36, पुन्हा या 36 चे अवयव आले 2 गुणिले 2 गुणिले 6 गुणिले 6, म्हणजेच काय, तर या दोघा जोड्यांमधील 2 एक वेळेस घ्यायचा, या दोघांमधील 6 एक वेळेस घ्यायचा, आणि या दोघांचा जो गुणाकार येतो तो म्हणजे 6 गुणा 12, म्हणजे सांगायचा अर्थ असा 144 वर्गमूळ आलं 12। आपण अजून एक उदाहरण घेऊया, 324 बघा, 324 च्या अवयव असे येते 2 गुणिले 162, पुन्हा या 162 चे अवयव येते 2 गुणिले 2 गुणिले 81, आपण पुन्हा या 81 चे अवयव येते 2 गुणिले 2 गुणिले 9 गुणिले 9, ह्या एक जोडीमधील व या दुसऱ्या जोडीमधील आपण एक अंक लिहिणार आहोत। या पहिल्या जोडीमधील 2, दुसऱ्या जोडीमधील 9, ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर त्याचं उत्तर येतं 18।